नमस्कार बालमित्रांनो बालमित्रांनो आज आपण मराठी माध्यमाच्या इयत्ता पाचवीच्या बालभारतीच्या पुस्तकामधील कवी सफदर हाशमी यांची अनुवादित केलेली गोड अशी पुस्तके नावाची कविता गोड अशा चालीमध्ये म्हणणार आहोत ऐकणार आहोत आणि वाचणार आहोत चला तर पाहूयात कवींना या पुस्तकेमधून नेमकं काय सांगायचं आहे

एकेका एक क्षणाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या पुस्तके सांगतात गोष्टी जिंकल्याच्या हारल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या प्रेमाच्या कटुतेच्या जिंकल्या च्या हारल्याच्या पुस्तके काही करू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात पुस्तकात पाखर चिवचिवतात पुस्तकात आखर सळसळतात पुस्तकात निर्झर गुणगुणतात पुस्तक परी कथा ऐकवतात पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या युगायुगांच्या पुस्तकात रॉकेट तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तकाची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे तुम्हाला नाही का जायच पुस्तकांच्या विश्वात पुस्तक काही सांगू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भविष्य काळाच्या पुस्तक सांगतात गोष्टी एकेका क्षणाच्या युगायुगांच्या पुस्तक सांगतात गोष्टी पाहा बर का कविता अतिशय गोड आहे आणि कवितेतील अर्थ अतिशय समर्पक असा आहे आपण सर्वांनी तो समजावून घ्यायचा आहे आणि पुस्तकांशी मैत्री करायची आहे कारण पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या काळाच्या एकेका -एक क्षणाच्या आपण पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या कवितेसहित तोपर्यंत धन्यवाद